देशाचे पंतप्रधान नरेंद्र भाई मोदी यांनी 2014 पहिल्यांदा पंतप्रधान झाल्यानंतर ते आता 9 वर्षाच्या कालावधीमध्ये अनेक महत्त्वाचे प्रश्न जे देशातील जनतेचे होते, यामध्ये काश्मीरचं 370 हटवणे कलम हटवणे असेल, राम मंदिराचा प्रश्न असेल, वाराणसीच्या मंदिराचा प्रश्न असेल, हे प्रश्न सोडवलेले आहेत आणि खऱ्या अर्थानं कुठल्याही दुसऱ्या धर्मियांच्या भावना न दुखवता सोडवलेले आहेत। आणि म्हणून जानेवारीमध्ये राम मंदिराचा ज्यावेळी शुभारंभ होतोय त्या धर्तीवर कोल्हापुरातील 10,000 युवकांना या ठिकाणी शिवसेनेच्या वतीनं मोफत दर्शन राम मंदिराचं आमच्या या जिल्हा कार्यकर्त्यांच्या माध्यमातून आम्ही देणार आहोत। मी आपल्या माध्यमातून या ठिकाणी या युवकांना शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना आवाहन करतो की यासाठी लागणारी कागदपत्र कार्यालयामध्ये जमा करावी। गेल्या 3-4 वर्षांमध्ये महाराष्ट्राचं राजकारण बिघडायचं कारण म्हणजे मतदारांनी कौल दिला आणि त्या कौलाचा अपमान करत एका गटानं काँग्रेस आणि राष्ट्रवादीवरून संधान साधून राज्यामध्ये सत्ता स्थापन केली। सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी जनमताचा आदर करत शिवसेना प्रमुखांचे विचार जपत शिवसेना भाजप युतीची स्थापना करून राज्यामध्ये खऱ्या अर्थानं लोकांचा जो जनाधार होता त्याचा मान राखला। गेल्या काही दिवसांमध्ये सभा आरोप प्रत्यारोप सुरू आहे, पण एक लक्षात घ्या, ज्या मतदारांनी युतीला कौल दिला होता ते मतदार निश्चितपणे आनंदी आहेत कारण त्यांना हीच सत्ता पाहिजे होती। आज अनेक सभा होत आहेत, अनेक ठिकाणी वेगवेगळे नेते आरोप प्रत्यारोप करतायत, पण कोल्हापूर जिल्हा आणि महाराष्ट्र राज्याचा जर विचार केला तर परत एकदा युती सरकार सत्तेवर येणार मी आपल्याला ठामपणे सांगू इच्छितो। कोल्हापुरात शिवसेनेचे दोन्ही खासदार आणि शिवसेनेचे 6 आमदार जे होते त्याचे 8 आमदार झाल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही हे येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपल्याला दिसेल। स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये शिवसेना ही निश्चितपणे प्रथम स्थानी असेल हे देखील आपल्याला दिसेल। कोल्हापूर उत्तर दक्षिणची परिस्थिती आपल्याला पहिल्यापासून माहिती आहे, आता काय होईल? कोल्हापूर उत्तर दक्षिणचा जर विचार केला तर शिवसेना भाजपचीच तिथं सत्ता येईल, दोन्ही उमेदवार त्या ठिकाणी निवडून येतील। गेल्या 15 दिवसात गांधीनगरच्या निधीवर टीकास्त्र झालं, आरोप प्रत्यारोप झाले, तर संभ्रमावस्था होती। गेल्या काही वर्षामध्ये रंकाळ्याचा प्रश्न असेल, कन्व्हेन्शन सेंटरचा प्रश्न असेल, नगरोत्तांच्या रस्त्याचा प्रश्न असेल, गांधी मैदानाच्या पाणी साचण्याचा प्रश्न असेल, यासह 400 ते 500 कोटी रुपयाचा निधी सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी कोल्हापूर जिल्ह्याला दिलेला आहे आणि कुणी जरी काही टिमकी वाजवली तर कोल्हापूर जिल्ह्यातील जनता ही निश्चितपणे ज्ञात आहे हा निधी कुणी आणलेला आहे आणि कोल्हापूरच्या हित कोण पाहतं आहे हे निश्चितपणे जनतेला माहिती आहे।